ताज्या व ठळक घडामोडींसाठी आजच विस्टा न्यूज मराठी चॅनल सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा। बिल्कुल साफ शब्दों में मैं कहना चाहता हूँ, मुंबई महानगर पालिका में भारतीय जनता पार्टी और ओरिजिनल शिवसेना यानी शिंदे जी की शिवसेना, हम मिलकर चुनाव लड़ेंगे और भारतीय जनता पार्टी शिवसेना का परचम हमारा भगवा ये निश्चित रूप से मुंबई महानगर पालिका पे लहराए। गणाधीशाचं दर्शन घेण्यासाठी मुंबईमध्ये आलेल्या भाजप नेते अमित शहा यांनी मुंबई महानगरपालिकेत भाजपचे वर्चस्व असले पाहिजे असे आदेश भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिले आहेत। शिवसेनेने भाजपची फसवणूक केली आहे आणि ही फसवणूक सहन करू नका असा सल्लाही अमित शहा यांनी भाजप नेत्यांना दिला आहे। त्यानंतर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचे आव्हान स्वीकारले आहे। मुंबई महानगरपालिकेतील निवडणुकीत भाजपला आसमान दाखवू असे प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले आहे। पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की सध्याचा काळ हा संघर्षाचा आहे आणि ती शिवसेना संपवायला निघाली आहे। निष्ठेची कितीही बोली लावली तरी ती विकली जाऊ शकत नाही। नाचलेल्या लोकांपेक्षा मुठभर निष्ठावंत कधीही बरे आहेत। शिवसेना ही काही आपली खासगी मालमत्ता नाही। मला मुख्यमंत्री पदाची जर का हवं असते तर मी ते क्षणात सोडले नसते। काल मुंबई गणपतीच्या मंडपात राजकारण दिसले, यावेळी मंगलमूर्ती आणि अमंगलमूर्ती बघायला मिळाले। आगामी पालिका निवडणुकीत आम्हाला जमीन दाखवण्याची भाषा करणाऱ्यांना आता आम्हीच त्यांना आसमान दाखवून देऊ असा पलटवार उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना केला आहे। बातमी माहिती आणि सल्ला तुम्ही विश्वास ठेवू शकता। विस्टा न्यूज मराठी तुमच्या हक्काचा चॅनल।